रांजणगाव येथे किरकोळ कारणावरून मुलीस लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी यमडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत राहणाऱ्या एका शाळकरी अल्पवयीन मुलीस किरकोळ कारणावरून दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआरडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की शंकर काळे हे आपल्या पत्नी आणि मुलांसह रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळी 7:30 वाजता शंकर काळे आणि त्यांच्या पत्नी हे घराच्या दुसऱ्या मजल्यावर नादुरुस्त फ्रीज दुरुस्तीसाठी घेऊन येत असताना त्यांच्या हातून ते अचानकपणे खाली पडले होते. यावेळी त्यांच्या घरासमोर असलेले जनार्दन कसबे आणि त्याचा मामा असे दोघेजण जोरात हसून शिट्ट्या मारून हसू लागले. यावेळी श्रद्धाचे वडील शंकर काळे हे जनार्दन कसबे आणि त्याचा मामा या दोघांना तुम्ही जोरात हसून शिट्ट्या का मारता असा जाब विचारण्यासाठी गेले असता या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच यावेळी अमोल कसबे याने आपल्या घरातील लोखंडी रॉड आणून सुरेश कसबे आणि अमोल कसबे आणि जनार्दन कसबे यांनी श्रद्धा आणि तिच्या भावाला मारहाण केली. या घटनेत श्रद्धा हिच्या डावा हात आणि कमरेला जबर मार लागला असून दरम्यान रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेले हे भांडण शेजारील नागरिकांनी सोडले. एकदमच आणि ते आणि अमोल कसबे सुरेश कसबे आणि जनार्दन आणि मारला व माझ्या कमरेसुद्धा मारला. त्यामुळे आम्ही ते भांडणं झाल्यानंतर आम्ही लगेच MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये आलो व तिथे अर्ज केला. नंतर त्यांनी आम्हाला त्वरित केस दाखल केली करावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी. आणि अमोल कसबे आणि मला उपचारासाठी पोलीस घाटीत दाखल केले. तुझी काय मागणी आहे? आणि माझी अशी मागणी आहे कडक की त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल व्हावा. आणि तुम्हाला 12 महिने झाला त्रास देतोय आणि माझ्या मागे शाळेत येतो व शाळेत आल्यानंतर मला धमकी देतो. घरीसुद्धा म्हणतो माझ्यासंग बोल आणि नंतर मला धमकी देतो असं म्हणतो की आणि तो असं म्हणतो माझ्याजवळ 15 एकर जमीन आहे मी ती विकून तुला मारून टाकेल अशी मला धमकी देतो. आणि माझे फोटोसुद्धा त्यांनी घरातले चोरून नेलेले आहे. आणि नंतर मला धमकी देतो की तुझा माझ्याजवळ फोटो आहे आणि मी त्या फोटोला आणि मी ह्या फोटोवर काही पण करेन आणि मला अशी धमकी देतो व माझ्या मागे शाळेत येतो आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याची कल्पना तू तुझ्या आई वडिलांना दिली का? आणि मी हे माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलेले आहे. यावेळी शंकर काळे यांनी स्थानिक MIDC वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन सोमवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत जिवडे हे करीत आहेत.